माढापाठोपाठ आता सोलापुरात देखील भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला उमेदवारी द्या अशी मागणी सकल धनगर समाजानं केली आहे. धनगर समाजाला उमेदवारी न दिल्यास विरोधात मतदान करू असा इशारा सकल धनगर समाज आणि यशवंत सेनेच्या बैठकीतून देण्यात आलाय. भाजपनं उत्तम जानकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही बैठकीतून करण्यात आलेली आहे. सोलापुरातून राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता धनगर समाजानं उत्तम जानकर यांचं नाव पुढे केलं आहे, त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर मतदारसंघामध्ये 5 लाखाच्या आसपास धनगर बांधवांची मतदान आहे, समाज आहे, आणि एवढं मतदान संख्या असताना सुद्धा आमच्याकडे प्रबळ उमेदवार उत्तमराव जानकरांसारखा असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना तयारी करायला लावलं होतं. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा सोलापूर मतदारसंघातला धनगर समाज, आता आम्ही असं ठरवलं आहे की जो पक्ष आम्हाला तिकीट देणार नाही त्या पक्षाला मतदान नाही, हा ठाम निर्णय धनगर बांधवांनी घेतला आहे.